नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, लोकसभा निवडणूक त्याची आचारसंहिता आता जाहीर झालेली आहे आणि लोकसभा निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम सुद्धा जाहीर झाला आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रचारसभा ज्या आहेत त्या हळूहळू सुरू झालेल्या आहेत आणि त्या प्रचारसभांचा हा जोर वाढताना आपल्याला दिसून येतो आहे. आणि त्याच्यात मग अर्थातच प्रत्येक पक्ष दुसऱ्या पक्षावर आरोप करतो आहे, आपण कसे जिंकणार, आपण किती जागा मिळवणार याविषयीचे अंदाज जे आहेत ते व्यक्त केले जात आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी एके ठिकाणी 400 पारचा नारा देते, म्हणजे NDAच्या बाबतीत बघायचं झालं तर स्वतः भारतीय जनता पार्टीसुद्धा 370 पेक्षा अधिक जागा मिळवेल अशा पद्धतीचा दावा करते. पण दुसरे जे पक्ष आहेत, विरोधी पक्ष जे आहेत, ते मात्र भारतीय जनता पक्षाला एवढ्या जागा मिळणार नाहीत अशा घोषणा देत आहेत. आदित्य ठाकरे यांनी अशाच पद्धतीने मुंबईतल्या एका सभेमध्ये किंवा जनसंवाद त्यांची जी काही यात्रा सुरू आहे त्याच्या दरम्यान त्यांनी लोकांना असं सांगितलं की भारतीय जनता पार्टीला यावेळेला 200 जागासुद्धा मिळणं कठीण आहे. तर 200 जागा मिळणं कठीण आहे याचं कारण बाकीची जी वेगवेगळी राज्यं आहेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला यावेळेला यश मिळणार नाही. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच यशस्वी होतील, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी जी आहे त्यांनाच यश मिळेल, राजस्थानमध्ये सुद्धा काँग्रेसलाच यश मिळेल, भारतीय जनता पार्टी जी आहे ती जिंकून येणार नाही, किंवा तेलंगणा किंवा दक्षिणेकडची राज्यं जी आहेत त्या ठिकाणी तर भारतीय जनता पार्टीसाठी दरवाजे बंदच आहेत. बिहारमध्ये सुद्धा तेजस्वी यादव जे आहेत ते 15 ते 20 जागा नक्कीच जिंकतील. तर अशा पद्धतीने त्यांनी एक स्टॅटिस्टिक्स, एक गणित त्या ठिकाणी मांडलं निवडणुकीच्या संदर्भात. आता हे लोकांना आवडावं यासाठी मांडणं वेगळं, पण खरोखरच आकडेवारी काय आहे हे सुद्धा बघणं आवश्यक असतं. कारण शेवटी समोर बसलेल्या लोकांमध्ये सगळेच लोक काय अनाडी असतात असं नव्हे, अनेक लोकांना कळत असतं राजकारण, अनेक लोकांना अनेक राज्यांमध्ये काय चाललेलं आहे, काय तिकडची स्थिती आहे, महाराष्ट्रामधली काय स्थिती आहे हे सगळं माहिती असतं. आणि केवळ याच वर्षीचं वगैरे असं नव्हे तर अनेक वर्षांचा जो काय इतिहास असतो राजकारणातला तो सुद्धा अनेकांना माहिती असतो. त्यामुळे समोर आपले जे प्रेक्षक बसलेले आहेत, ऐकणारे श्रोते बसलेले आहेत, त्यांना आपण जे सांगतो तर ते सांगत असताना आपला आधी स्वतःवर विश्वास असला पाहिजे की आपण जे सांगतोय ते खरं सांगतोय का, त्याच्यामागे काही तथ्य आहे का, तर्क आहे का, हे ओळखून ते सांगावं लागतं. ठीक आहे, भारतीय जनता पार्टीला मी पराभूत करू, भारतीय जनता पार्टीची लाट नाही आहे वगैरे हे सांगणं ठीक आहे, पण जेव्हा आपण एखादी आकडेवारी देतो तेव्हा ती आकडेवारी देत असताना आपण ते आकडे आपल्या बाजूने कसे आहेत, दुसऱ्यांच्या विरोधात कसे आहेत हे सांगत असताना काही तर्क मांडावे लागतात, काही लॉजिक त्यामागे असावं लागतं, काही जुने संदर्भ, जुने रेफरन्सेस हे लक्षात असावे लागतात, तर आपण त्या ठिकाणी आकडेवारी सांगू शकतो आणि मग लोकांना ते पटतं. केवळ आपण इंडिया अलायन्समध्ये आहोत, इंडिया आघाडीमध्ये आहोत, म्हणजे इंडिया आघाडीमधले सगळे पक्ष आपापल्या राज्यामध्ये जिंकतील असं सांगणं हे हास्यास्पद ठरतं. आदित्य ठाकरे यांनी तसंच केलं की इंडिया आघाडीत आहोत ना, मग दिल्लीमध्ये पंजाबमध्ये कोण जिंकेल तर आम आदमी पार्टी जिंकेल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी इंडिया आघाडीमध्ये आहेत ना तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी जिंकतील, राजस्थानमध्ये भारतीय जनता पार्टी आत्ता सत्तेत आहे पण तिथे इंडिया अलायन्स नसलं तरी इंडिया अलायन्सच जिंकेल, किंवा दक्षिणेमध्ये भारतीय जनता पार्टीला आत्तापर्यंत यश नाही मिळालं ना म्हणजे ह्या वेळेला सुद्धा त्यांना यश मिळणार नाही. पण प्रत्यक्ष परिस्थिती काय आहे, गेल्या वेळचे आकडे काय आहेत, गेल्या 2 निवडणुकांमधले आकडे काय आहेत हे समजून घेणं आवश्यक असतं. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांना आदित्य ठाकरे भेटायला गेले होते मध्यंतरी, किंवा ते लोकसुद्धा इथे आले होते, तर त्याच्यामुळे ठीक आहे तुमच्यामधले संबंध सुधारले असतील, अधिक दृढ झाले असतील, पण म्हणून काय तेजस्वी यादवांना 15-20 जागा मिळणार नाहीत? काय नेमकीच स्थिती होती यापूर्वीची ही बघायला नको का? जर दिल्लीमधले आकडेवारी पाहिली तर गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने 7 जागा जिंकलेल्या आहेत, जेवढ्या 7 च्या 7 सगळ्या जागा या भारतीय जनता पार्टीने जिंकलेल्या आहेत, काँग्रेसला एकही जागा तिथे निवडून येता आली नाही. बिहारमधली काय स्थिती आहे, जिथे आदित्य ठाकरे म्हणतात की 15 ते 20 जागा जिंकतील, तर बिहारमध्ये 2014ची जी निवडणूक होती त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला 22 जागा मिळालेल्या आहेत 40 पैकी
नंतरच्या निवडणुकीत म्हणजे 2019 निवडणुकीमध्ये नितीश कुमार हे त्यांच्यासोबत होते, जे डी यू हा पक्ष. तर भारतीय जनता पार्टीला 17, जे डी यूला 16 अशा जागा मिळालेल्या आहेत. आणि तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला एकही जागा मिळालेली नाही. आता एकही जागा न मिळालेला पक्ष लगेच दुसऱ्या टर्ममध्ये 15 ते 20 जागा जिंकेल इतकी खरोखरच त्यांची लाट आहे का तिथे, याचा तर विचार करायला पाहिजे. म्हणजे लालू प्रसाद यादवांची जणू काही भारतामध्ये लाट आलेली आहे, किंवा बिहारमध्ये आता लालू प्रसाद यादवांशिवाय कोणच नाही असं काही स्थिती आहे का? तर तशी नाही अजिबात. आणि राष्ट्रीय जनता दलाला यापूर्वी अशा गेल्या या 2-3 निवडणुका पाहिल्या तर त्याच्यातही यश मिळालेलं नाही. कधी एक जागा आहे तर कधी 4 जागा आहेत अशी स्थिती आहे. मग आता अचानक ते 15-20 जागा जिंकतील एवढी खरोखरच त्यांची क्रेज आहे का, याचा ते विचार करायला पाहिजे. पश्चिम बंगालमधली काय स्थिती आहे? पश्चिम बंगालमध्ये यावेळी म्हणजे 2019 जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये तृणमूल काँग्रेसला म्हणजे ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला 22 जागा मिळालेल्या आहेत आणि भारतीय जनता पार्टीला किती आहेत? 18 जागा आहेत. त्याच्या आधीच्या 2 निवडणुका पाहिल्यात तुम्ही तर 2009 निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला अवघी 1 जागा होती. 2014 निवडणुकीमध्ये त्यांना 2 जागा मिळाल्या आणि त्यानंतर त्यांनी प्रचंड मेहनत घेऊन जी कामगिरी करून दाखवली त्याच्यात 18 जागा मिळालेल्या आहेत. मग आता अचानक ममता बॅनर्जी यांचा पक्ष जो आहे तो सगळ्यात जागा जिंकेल हा जो काय दावा ते करतायत आदित्य ठाकरे, ते कोणत्या आधारावर करतायत याचा विचार करायला पाहिजे. पण ते तो विचार करताना दिसत नाहीत. दक्षिण भारतामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीसाठी दरवाजे बंद आहेत. पण सध्या काय परिस्थिती आहे, अनेक ठिकाणी काय बातम्या येत आहेत, काय वातावरण आहे तिकडचं, मोदी जेव्हा तामिळनाडूला गेले तेव्हा काय वातावरण दिसलं, याचा काहीतरी अभ्यास करायला पाहिजे. आता ते प्रसिद्ध एकंदरीत निवडणुकीच्या बाबतीत जे आकडेवारी सांगत असतात, निवडणुकीतली रणनीतीकार जे म्हटले जातात, असे प्रशांत किशोर यांना जेव्हा विचारण्यात आलं, आत्ता 2 दिवसापूर्वी त्यांची जी मुलाखत झाली त्याच्यामध्ये ते सांगतात की दक्षिण भारतामध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये यावेळेला भारतीय जनता पार्टी कमाल करून दाखवणार आहे. हे ते का म्हणतात? त्यांचा काहीतरी अभ्यास आहे, कारण ते त्यातले अभ्यासक आहेत. अनेक वर्ष ते या सगळ्याचा अभ्यास करत आलेले आहेत, कुठे काय आकडेवारी बदलत चाललेली आहे, कोणाची लाट आहे, कोणाची लाट संपलेली आहे, हे ते सांगत असतात. पश्चिम बंगालमध्ये यावेळेला भारतीय जनता पार्टी ही पहिल्या नंबरवर येईल असं ते म्हणतायत. तर दक्षिण भारतात सुद्धा विशेषतः तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पार्टी दमदार कामगिरी करून दाखवेल, मतदानाची संख्या ही दुप्पट होईल त्यांच्यासाठी असं ते म्हणतायत. आता त्यांचा अभ्यास जास्त की आदित्य ठाकरेंचा अभ्यास जास्त? मला आदित्य ठाकरे हे एक विरोधी पक्षातले त्यामुळे भारतीय जनता पार्टीवर टीका करायला हरकत नाही, पण आकडेवारी तरी बरोबर सांगता आली पाहिजे, काहीतरी अभ्यास दिसला पाहिजे त्याच्यातून की बाबा खरोखरच यांचा काहीतरी अभ्यास आहे, याच्यातून सांगतायत ते अगदी पटणार आहे. तसं काही नाही, इंडिया आघाडीतले आहेत ना म्हणजे ते सगळे जिंकणार आणि भारतीय जनता पार्टीतले जेवढे आहेत ते सगळे हरणार, जसं लहान मुलांच्या खेळामध्ये असतं. किंवा आपल्याला एखादा आवडता खेळाडू असतो की सचिन तेंडुलकर आज शतक मारणार, समोरचा खेळाडू जो आहे तो त्या 0 धावा होणार, हे असं आपण एक सर्वसाधारणपणे मनात ठेवतो कारण आपल्याला आवडतो खेळाडू म्हणून. पण तसं नसतं राजकारणामध्ये किंवा खेळामध्येही, तसं असतं की तुम्हाला समोरचं आव्हान जे आहे ते कसं पेलायचं, तुमचं यश जे आहे ते तुमच्या कामगिरीवर अवलंबून असतं, तुम्ही घेतलेल्या मेहनतीवर अवलंबून असतं. भारतीय जनता पार्टीने आज या विविध राज्यांमध्ये जे यश मिळवलेले आहे ते काय अचानक मिळालेले यश नाही आहे. 2 जागापूर्वी होत्या त्यातून आज 300 अधिक जागा हा पक्ष जिंकतो, हे काय साधं सोपं नाही आहे. त्यामुळे प्रशांत किशोर एकीकडे जे सांगतायत की या जगन मोहन रेड्डी जे आहेत तेलंगणामधले मुख्यमंत्री, त्यांनाही जड जाणार आहे लोकसभा निवडणूक, हे ते सांगतात कारण त्यांचे काही आडाखे आहेत, काही अंदाज आहेत. पण आदित्य ठाकरे म्हणतात नाहीत, दक्षिण भारतामध्ये भारतीय जनता पार्टीसाठी सर्व दरवाजे बंद आहेत कारण त्यांना ते पटणार नाही.
म्हणून ते म्हणतात की मोदींची लाटच नाही आहे इथे, आता भाजपाची लाटच नाही आहे. मग कोणाची लाट आहे? स्वतः आदित्य ठाकरे जेव्हा निवडून आले आमदार म्हणून वरळी मतदारसंघातून, तेव्हा कोणाची लाट होती? आदित्य ठाकरेंची लाट होती का तिकडे? नव्हती. सचिनही हे त्या ठिकाणी तुमच्या पक्षासोबत आले. सुनील शिंदे जे आहेत ते सुद्धा त्यांनी तिकडे उमेदवारी घेतली नाही, तुम्हाला उमेदवारी दिली. त्या दोघांनी माघार घेतल्यामुळे तुम्हाला संधी मिळाली, एक आयता मतदारसंघ तयार मिळाला, म्हणून तुम्ही निवडून येऊ शकलात. हे आदित्य ठाकरेंना माहिती असलं पाहिजे. जिथे मातोश्री आहे त्या बांद्रा मतदारसंघामध्ये सुद्धा शिवसेनेचा उमेदवार महाडेश्वर जे होते त्यांनाही तुम्हाला निवडून येत आणता आलं नाही, तुम्ही मतदान त्यांना करून सुद्धा, आणि तिथे काँग्रेसचा उमेदवार जिंकला, जे आज राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवारांबरोबर गेलेले आहेत, झिशान सिद्दीकी. हेच तुम्हाला आधी कळलं नाही की आपण कधी पराभूत झालो, आपण कसे जिंकलो, आपण का जिंकतो आहोत. 2014-2019 या निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींच्या चेहऱ्यावर आपले अनेक लोक लोकसभेच्या निवडणुकीत असो, विधानसभेच्या निवडणुकीत असो, जिंकलेले आहेत. ते नरेंद्र मोदींची लाट होती म्हणूनच. मग आता लाट नाहीये असं जेव्हा आदित्य ठाकरेंना दिसतं तेव्हा त्याचा अर्थ 200 जागा जर भारतीय जनता पार्टीला मिळतील असं ते म्हणतात, हे गणित मांडतात, मग 343 जागा कोणाला मिळतील? इंडिया अलायन्सला. कोणत्या आधारावर हे हा तर्क मांडलेला आहे त्यांनी? इंडिया अलायन्सला 343 जागा मिळतील अशा पद्धतीचा दावा ते करतायत एक प्रकारे. हे गणित त्यांनी मांडलं पाहिजे. 343 कशा कशा मिळतील? भारतीय जनता पार्टीला 200 मिळतील, ठीक आहे, पण 343 जागा इंडिया अलायन्सला मिळतील. मग पंतप्रधान कोण? उद्धव ठाकरे होणार आहेत का, की शरद पवार होणार आहेत, की राहुल गांधी होणार आहेत, कोण होणार आहेत? त्यांचा चेहराही अजून इंडिया अलायन्सने जाहीर केलेला नाही कोण पंतप्रधान होणार आहे ते. तेव्हा हे सगळं गणित मांडत असताना भाषण करणं ठीक आहे, टीका करणं ठीक आहे, पण जेव्हा आपण आकडेवारी देतो त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य तर्क असला पाहिजे, लॉजिक असलं पाहिजे, की जे लोकांना पटेल आणि त्यामुळे लोकांचा विश्वास बसेल की नाही हे म्हणतात ते खरं आहे आणि यांच्या पाठीशी आपण उभं राहायला पाहिजे. पण तसं काय त्याच्यात दिसत नाही, त्यामुळे आपोआपच आपल्या या सगळ्या अंदाजातून आपण अधिक बालिश होत जातो असं दिसून येतं. तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.